नमस्कार, NPTEL टीमतर्फे आपलं स्वागत आहे. आज आपण स्वयं NPTEL मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस कसे जॉईन करायचे किंवा कसे एनरोल करायचे त्याची प्रोसेस आज आपण इथे पाहणार आहोत. सर्वात प्रथम मोझिला किंवा क्रोम या ब्राउझरचा वापर करून स्वयं .gov.in यावर क्लिक करा. इथे आपल्याला दिसत आहे स्वयंची साईट ओपन झाल्याची. राईट हँड साईडला रेड आयकॉनमध्ये साइन इन बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करा. इथे आपल्याला साइन इनसाठी तीन ऑप्शन दिसत असतील, त्यापैकी गुगल क्लिक करा. इथे आपल्याला जीमेलतर्फे लॉग इन करायचे आहे. इथे जीमेल आय डी आणि पासवर्ड टाईप करा. इथे आपण पाहू शकाल आपला ईमेल आय डी इथे दिसत आहे, याचा अर्थ आपण स्वयं NPTEL पोर्टलवर आला आहात. वर आपल्याला ऑल कोर्सेस दिसत असेल, तिथे क्लिक करा. ऑल कोर्सेसमध्ये आपल्याला सगळ्या 9 कोऑर्डिनेटर्सचे कोर्स लिस्ट दिसत आहे. यामध्ये डावीकडे एक फिल्टर दिलं गेलं आहे, ज्यामधून आपल्याला नॅशनल कोऑर्डिनेटर सिलेक्ट करायचे आहे. इथे आपण NPTEL सिलेक्ट करणार आहोत. NPTEL सिलेक्ट केल्यानंतर NPTELच्या अंडर जेवढे कोर्सेस रन होणार आहेत त्या सर्व कोर्सेसची लिस्ट आपल्याला आता इथे दिसेल. त्याच्या अगदी खाली कॅटेगरी दिली आहे, यामध्ये सर्व डिसिप्लिन्स दिले आहेत. त्यापैकी आपल्या फील्डप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे डिसिप्लिन्स निवडायचे आहे. फॉर एक्झाम्पल, मी इथे इंजिनियर आणि टेक्नॉलॉजी निवडते. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या अंडर जेवढे कोर्सेस किंवा जेवढे डिसिप्लिन असतील ते आपल्याला इथे दिसू लागतील. त्यापैकी आपल्या फील्डप्रमाणे आपल्या निवडीप्रमाणे डिसिप्लिन सिलेक्ट करायचे आहे. मी इथे सिव्हिल हे डिसिप्लिन सिलेक्ट केलं आहे. सिव्हिलच्या अंडर जेवढे कोर्सेस आहेत NPTELमध्ये त्या सर्वांची लिस्ट इथे दिसतीये. आपल्या आवडीप्रमाणे एखादा कोर्स निवडूया. आता मी इथे प्रिन्सिपल ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ह्या कोर्सवर क्लिक करत आहे. हा कोर्स प्रोफेसर सुधीर मिश्रा यांचा आहे आणि हे IIT कानपूरतर्फे हा कोर्स आहे. यावर क्लिक करा. कोर्स टायटलवर क्लिक केल्यानंतर इथे कोर्सबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. कोर्सबद्दलचे लेआउट, वीक वाईज लेक्चर टायटल, कुठले बुकचे रेफरन्स इथे दिलेले आहेत, इन्स्ट्रक्टरबद्दल इथे माहिती दिलेली आहे, कोर्स सर्टिफिकेशनबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर पेजच्या राईट हँड साईडला एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ कोर्स इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. तो आपण इथे प्ले करून पाहू शकता. अगदीच त्याच्याबरोबर खाली जॉईन बटन दिले आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथे एनरोलमेंटचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, ती आपल्याला भरणे भाग आहे. फॉर एक्झाम्पल, नेम, टेलिफोन नंबर, ईमेल आय डी, वयोगट काय आहे आपला, स्टुडंट आहात, फॅकल्टी आहात, एम्प्लॉई आहात, इथे आपल्याला ते सिलेक्ट करायचे आहे. हायर क्वालिफिकेशन सिलेक्ट करायची आहे. त्याचप्रमाणे इथे सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न विचारला गेला आहे, आपलं कॉलेज स्वयं लोकल चॅप्टर आहे का. आता स्वयं लोकल चॅप्टर याचा अर्थ काय? याचा अर्थ काही कॉलेजेस NPTELबरोबर पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत. याबद्दल आपल्या कॉलेजतर्फे किंवा फॅकल्टीतर्फे आपल्याला काही माहिती दिली गेली असल्यास इथे आपण येस क्लिक करा. इथे आपण स्टेट सिलेक्ट करा. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जाऊन आपलं कॉलेजचं नाव सिलेक्ट करा. कॉलेज नो रोल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, डिग्री टाकायची आहे, त्यानंतर डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे आहे. आय अग्रीवर क्लिक करून अपडेट प्रोफाईल अँड जॉईन कोर्स क्लिक करायचे आहे. आणि जर आपण इंडिव्हिज्युअली फॉर्म भरत आहात किंवा आपण स्वयं लोकल चॅप्टरचा पार्ट नाही आहात तर आपल्याला इथे नो क्लिक करायचे आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे आहे. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जाऊन अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. अदर सिलेक्ट करून इथे आपल्याला कॉलेजचे नाव टाईप करायचे आहे.
त्याचप्रमाणे कॉलेज रोल नंबर लिहायचे आहे, डिग्री लिहायची आहे, डिपार्टमेंट लिहायचे आहे. आय अग्री सिलेक्ट करून अपडेट प्रोफाईल अँड जॉईन कोर्स क्लिक करायचे आहे. आता आपण पाहू शकता आपण कोर्स पेजच्या आतमध्ये आलेलो आहोत. इथे कोर्सबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. कोर्स जॉईन केल्याचे इंटिमेशन किंवा वेलकम मेसेज आपल्याला जीमेल थ्रू आलेलं असेल, ते आपण इथे पाहू शकतो. हा माझा कोर्स जॉईन केल्याचा वेलकम मेसेज आहे. इथे एक अनाउन्समेंट बटन आपल्याला दिसत असेल. कोर्सबद्दलची सर्व अनाउन्समेंट आपल्या जीमेल थ्रू मिळत जाईल, त्याचप्रमाणे SMS थ्रू मिळत जाईल. त्यामुळे जीमेल चेक करत राहणं अनिवार्य आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद.